बातमी आहे आशा सेविकांच्या संदर्भातली. नागपूरमध्ये होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरती आता आशा सेविका बहिष्कार टाकण्याची तयारी करत आहेत. कारण या मेळाव्याची विशेष जबाबदारी ही आशा सेविकांवरती देण्यात आली आहे. तसंच आशा सेविकांना सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शासनानं अद्यापही केलेली नाही आहे. आशा सेविकांमध्ये या सगळ्यामुळे तीव्र नाराजी सुद्धा आहे. शासनाने आशा सेविकांना मासिक 7,000 आणि गट प्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनाचं आश्वासन दिल्यानंतर सुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही आहे. त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली आहे. आणि याविषयीचे अपडेट घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत. तुषार, एकीकडे लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा गाजावाजा होतोय, सगळ्यांना अर्ध्या बहुतांश स्त्रियांना योजना आवडतीये, दुसरीकडे ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे तेच आता बहिष्कार टाकण्याची तयारी करतात. निश्चितच यामिनी, तर का आपण बघितलं तर कुठेतरी राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ही योजना आहे आणि या योजनेसाठी राज्य सरकारने पूर्ण ताकद यशस्वी होण्यासाठी लावून दिलेली आहे. मात्र जर का बघितलं तर आज दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होत आहे. नागपूरपासून याचा दुसरा टप्पा शुभारंभ होत असून यासाठी मोठ्या संख्येने राज्य सरकारने तयारी केली आहे. जवळपास 50,000 लाभार्थी महिला या कार्यक्रमासाठी येणार आहे आणि या कार्यक्रमाला नारी शक्ती महामेळावा असं नाव देखील देण्यात आलेलं आहे. आणि यासाठी जी प्रमुख जबाबदारी होती ती आशा सेविकांना देण्यात आलेली होती. विशेष करून लाभार्थी महिलांना गोळा करणं आणि त्यांना मग जे जे वाहनं नेमण्यात आली त्या वाहनाच्या माध्यमातून या कार्यक्रमस्थळी पोहोचायची जबाबदारी होती. मात्र ज्या काही दिवसापासून आशा सेविकांच्या मागण्या होत्या त्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या नाही. विशेष करून त्यांच्या मानधनाला घेऊन त्या मागण्या होत्या. आणि सोबत त्यांनी हा बहिष्कार टाकताना जे प्रमुख कारण दिलं की नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या डेंग्यू आणि चिकनगुनियाची मोठ्या प्रमाणामध्ये साथ आहे, त्या सर्वेक्षणाचं काम सध्या आशा सेविकांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्ही या मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा या कामामध्ये येऊ योग्य पद्धतीनं उपयोगी येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी बहिष्काराचं आणखी हे कारण दिलं आहे. मात्र कुठेतरी बहिष्कार टाकल्यामुळे काही अंशी का होईना प्रशासनाची कसरत होत आहे. यामध्ये आता मोठ्या प्रमाणात भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, यांच्या पक्ष पातळीवरच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत त्यांना मैदानामध्ये उतरावं लागलेलं आहे आणि त्या आता मग लाभार्थी महिलांना मोठ्या संख्येने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. मात्र आशा सेविकांनी बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे याची सुरुवात पहिल्यांदा नागपूरमध्ये होत आहे. भविष्यामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम झाले तिथे देखील आशा सेविकांनी बहिष्कार टाकला तर निश्चितच या संपूर्ण योजनेच्या यशाबद्दल जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं तर त्यामध्ये कुठेतरी एक अडचण येऊ शकते असं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळू शकतं. अगदी धन्यवाद तुषार या सगळ्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.